नमस्कार, आज प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी 2020 हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो। आज भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी 9 जानेवारी 1915 रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते, म्हणून हा दिवस एक ऐतिहासिक दिवस आहे। 9 जानेवारी 1915 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी 9 जानेवारी 1915 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये मुंबई येथे आले आणि महात्मा गांधीजींचं स्वागत करण्यात आलं, त्यांचा सत्कार करण्यात आला। आणि पुढे आपणास माहितीच आहे की भारतीय स्वातंत्र्य चळवळीची धुरा महात्मा गांधीजींनी 1920 हाती घेतली। त्या अगोदर चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह हे झाले होते। तर भारतीय प्रवासी दिवस किंवा प्रवासी भारतीय दिवस हे बाबी एका दृष्टिकोनात आणखी महत्त्वाचं आहे की अनिवासी भारतीयांचे भारतीय प्रगतीतील योगदान भारतीयांना व जगाला समजावे म्हणूनही हा दिवस साजरा करण्यात येतो। अनिवासी भारतीय म्हणजे काय? तर भारतीय नागरिक जे भारताच्या बाहेर आहेत आणि भारतासाठी जे महत्त्वाचं योगदान देत आहेत, मग ते रेमिटन्स असो, म्हणजेच म्हणजेच जे चलन आहे, आंतरराष्ट्रीय चलन ते भारतात पाठवणे, त्यामुळे भारताचा जो फॉरेक्स रिझर्व आहे म्हणजेच डॉलरचा जो चलनाचा साठा आहे तो भारताचा वाढतो। तर हे योगदान सर्वांना कळावं म्हणून प्रवासी भारतीय दिवस हा साजरा करण्यात येतो। आज 16वा प्रवासी भारतीय दिवस आहे। भारतीय प्रवासी भारतीय दिवस जो आहे तो कितवा आहे? तर 16वा प्रवासी भारतीय दिवस आहे। आणि या दिवसाची थीम म्हणजेच विषय आहे आत्मनिर्भर भारतासाठी योगदान। तर आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी आपलं योगदान काय आहे अनिवासी भारतीयांना अतिशय चांगल्या रीतीने कळावं, हा विषय किंवा थीम आत्मनिर्भर भारतासाठी योगदान या दिवसाची आहे, प्रवासी भारतीय दिवसाची।